त्या पद्धतीने सध्या मणिपूर बदलत आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा देखील त्या ठिकाणी भेटून भेट देऊन गेलेले आहेत. गेल्या 3 महिन्यापासून या देशातल्या सीमेवरचे महत्वाचं राज्य मणिपूर हे पूर्णपणे हिंसेच्या आगीमध्ये भडकलेलं दिसत. शेकडो लोकांचा त्या हिंसाचारामध्ये मृत्यू झाला, गोळीबारात मृत्यू झाला. आमदार त्या त्या राज्याचे मंत्री इतकंच काय तर काल परवा केंद्राचे विदेश राज्यमंत्री सिंग आरएन सिंग यांचं सुद्धा घर जाळण्यात आलं. हा काय प्रकार आहे? हजारो लोकांचं पलायन सुरू झालं. निर्वासित झाले लोक काश्मीर प्रमाणेच, जसे काश्मीरातले लोक निर्वासित झालेले आहेत त्याप्रमाणे मणिपूरचे सुद्धा लोक हे निर्वासित झाले. ते सुद्धा हिंदूच आहेत, ते हिंदू आहेत मोठ्या प्रमाणावर. गृह मंत्रालयाचं अपयश आहे. प्रधानमंत्री मोदीजी हे अमेरिकेत जायच्या तयारीत आहेत, त्यांची जोरात तयारी सुरू आहे अमेरिकेत जाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची. पण आपल्या एका देशात सीमेवरती एक राज्य अशा प्रकारे घडत आहे, हिंसाचार सुरू आहे, लोक मारले जात आहेत, उग्रवादी घुसले आहेत 100 च्या वर, ते नियंत्रणात येत नाही, त्यांच्यावर आपण शब्द बोलत नाही, गृहमंत्री काही बोलायला तयार नाही, गृह मंत्रालयाकडून काही माहिती येत नाही. मला असं वाटतं या राज्यामध्ये त्यांना हिंदू मुसलमान हा झगडा करता येत नाही किंवा हे राजकारण करता येत नाही काश्मीर प्रमाणे, आणि म्हणून ते मणिपूरवरती गप्पा. मी आपल्याला असं म्हणतोय की कालपासून मणिपूरमध्ये 100च्यापेक्षा जास्त नवे अतिरेकी घुसलेले आहेत आणि त्यांच्याकडे सीमेपलीकडून अत्याधुनिक शस्त्र आलेले आहेत. मग ती शस्त्र चीनकडून आली आहेत का, म्यानमारमधून आली आहेत का, या संदर्भात आम्हाला माहिती पाहिजे. तुमची चीनशी लढण्याची ताकद नाही म्हणून तुम्ही मणिपूरमध्ये हस्तक्षेप करत नाही. मणिपूरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांना चीनची मदत, हे कुठून येत आहे काय येत आहे, ज्या पद्धती शस्त्र आलेले आहेत, मग ती शस्त्र चीनकडून आली आहेत का, म्यानमारमधून आली आहेत का, या संदर्भात आम्हाला माहिती पाहिजे. तुमची चीनशी लढण्याची ताकद नाही म्हणून तुम्ही मणिपूरमध्ये हस्तक्षेप करत नाही. मणिपूरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांना चीनची मदत, हे कुठून येत आहे काय येत आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करता तसा चीनवर करण्याची हिंमत आहे का तर सांगा. कसा असतं माहिती आहे का, हा नाही आम्ही असा पाहत नाही. शिवसेनेचा वर्धापनतील 19 जिल्हा आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख. मी जत्रेमध्ये कधी गेलाय, गावच्या जत्रेमध्ये असे तंबू असतात आणि तंबूमध्ये असा खोटा चंद्र असतो, खोटी मर्सिडीज गाडी असते, लोक त्या चंद्रावर बसून फोटो काढतात आणि चंद्रावरती बसलोय म्हणून. तसं ही खोटी शिवसेना आपल्या पाठीमागे लावून फोटो काढताय, फिगर व्यक्त करताय. पण बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेजी काय ते शिवसेना, बाकी यांना कोणाला फोटो काढायचे आहेत खोट्या चंद्रावर बसून, खोट्या मोटरसायकलवर बसून ते जत्रेमध्ये असतात. ती जत्रेतली यांची खोटी शिवसेना. आमचा वर्धापन दिन म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन हा 19 जूनला षण्मुखानंद हॉलमध्ये वाजत गाजत जोरातच होणार. उद्या आमचं शिबिर आहे राज्यव्यापी बोरवीला, तेही अगदी जोरदार होईल.